कल्याण डोंबिवलीत ही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढती आहे। गेल्या 24 तासांमध्ये कल्याण डोंबिवलीत 350 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय, तर 59 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। कल्याण डोंबिवलीतील एकूण रुग्णसंख्या 41,467 वर पोहोचली आहे, तर 36,479 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। सध्या 4,275 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुनील जाधव आपल्या सोबत आहेत। सुनील, काय माहिती आहे? इंद्रकांत, कल्याण डोंबिवली परिसरामध्ये गेले काही दिवसापासून रुग्णांची संख्या ही परत झपाट्याने वाढत आहे, कारण लॉकडाऊनच्या अगोदर गणपतीच्या अगोदर कल्याण डोंबिवलीमध्ये जो रुग्णाचा आकडा होता हा 200 पेक्षा कमी होता, मात्र त्यानंतर आता 300 ते 500 घरामध्ये हा आकडा वाढत चाललाय। गेल्या 24 तासामध्ये कल्याण डोंबिवली परिसरामध्ये 340 नवीन रुग्ण सापडलेत। विशेष म्हणजे डिस्चार्ज संख्या जी आहे कल्याण डोंबिवलीची ती चांगल्या पद्धतीने आहे, 87 डिस्चार्ज आतापर्यंत झालेले आहेत। त्यामध्ये आतापर्यंत जे उपचार घेणारे 4,275 रुग्ण जे आहेत ते उपचार घेत आहेत। कल्याण डोंबिवली परिसरात एकूण डिस्चार्ज मध्ये 36,389 जणांनी डिस्चार्ज घेतलेला आहे। अच्छा, धन्यवाद सुनील आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर कल्याण डोंबिवलीमध्ये बघतोय आपण मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढती संख्या वाढतीये, तर एकीकडे डिस्चार्ज देण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलंय।